नमो नम हा विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता अकरावी आल्हादहा या पाठ्यपुस्तकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करत होतो द्वितीय मंडलम याच्यातील आपण संस्कृतेनं वृत्तविद्या सौरभा आणि तो रस जिज्ञासा या पाठांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आता आपल्याला प्रथम मंडलाकडे वळायचं आहे प्रथम मंडलातील सुगम संस्कृतम या पाठाचा आपल्याला या ठिकाणी या या ठिकाणी या मुद्रांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहिलं या ठिकाणी भावमुद्रा आहेत नंतर संख्या समय व्यावहारिक शब्द स्तबक आहेत आणि मग शेवटी भाषा सेतू दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्यातलं संख्या आणि समय हे आपल्याला या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेलं आहे म्हणजेच त्याच्यावर तुम्हाला परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन विचारले जाणार नाहीत म्हणजेच तुम्ही या अगोदर समय आणि संख्या यांचा अभ्यास संस्कृतमध्ये केलेला आहे म्हणून ते अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत आता आपल्याला भावमुद्रा आणि व्यावहारिक शब्द स्तबक याच्यावर तुम्हाला परीक्षेसाठी क्वेश्चन विचारले जातील आणि तेच तुम्हाला अभ्यासण्यासाठी पण असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथम मंडळातील सगळ्यात अगोदर भावमुद्रांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत भाव मुद्रा त्यांनी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की चिन्हानाम अर्थम लिखत म्हणजे चिन्ह दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचा अर्थ लिहायचा आहे खाली त्यांनी हसनम असं नाही ते दिलेलं फक्त सिंबॉल चिन्ह दिलेले असतील आणि आपल्याला त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे संस्कृतमध्ये लिहायचा नाही तो पहिला कुठला आहे हसनम त्याचा अर्थ आहे हसणे कोपनम रागवणे निंदनम म्हणजेच निंदा करणे रोदनम रडणे ध्यानम चिंतनम म्हणजेच विचार किंवा मनन करणे खेदनम म्हणजेच दुःख खेद व्यक्त करणे दुःख व्यक्त करणे स्वपनम म्हणजेच झोपणे क्रीडनम म्हणजेच खेळणे अनुगमनम म्हणजेच मागे मागे जाणे अम्मो याचा अर्थ आहे अरे रे लज्जा म्हणजेच लाजणे मौनम म्हणजे शांत राहणे किंवा गप्प बसणे या शब्दांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे हसनम कोपणम निंदनम हसनम म्हणजे हसणे कोपणम म्हणजेच रागाविणे निंदनम म्हणजेच निंदा करणे रोदनम रडणे ध्यानम चिंतनम म्हणजेच विचार किंवा मनन करणे खेदनम म्हणजेच खेद व्यक्त करणे स्वपनम म्हणजे झोपणे क्रीडनम म्हणजेच खेळणे अनुगमनम म्हणजेच मागे मागे जाणे अम्मो म्हणजेच अरेरे लज्जा म्हणजेच लाजणे मौनम म्हणजे शांत राहणे किंवा गप्प बसणे पुढचं बघायचं आपल्याला धावनम म्हणजेच धावणे त्यानंतर नर्तनम नर्तनम याचा अर्थ आहे नाचणे योग क्रिया म्हणजेच योग करणे तरणम म्हणजे पोहणे स्पष्टीकरणम म्हणजेच करणे ईक्षणम म्हणजेच पाहणे मान्यम मान्य करणे अमान्यम अमान्य करणे निर्देशनम निर्देश करणे लेखनम म्हणजेच लिहिणे चपेटिका म्हणजेच सापट मारणे नमनम म्हणजेच नमस्कार करणे साधू याचा अर्थ आहे छान स्वस्ती म्हणजे कल्याण असो आणि जितम म्हणजेच जिंकणे अस या आपण भावमुद्रांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे परीक्षेत तुम्हाला कुठल्या पण तीन विचारल्या जातील तीन पैकी आपल्याला तिघ लिहायचे आहे तीन मार्कासाठी त्या विचारलं जाणारे या सगळ्यांपैकी कुठल्या पण तीन तुम्हाला परीक्षेसाठी विचारल्या जातील अगदी सोपे असे टॉपिक आहेत याच्यातून आपल्याला सहजतेने मार्क्स मिळणार आहेत म्हणून याचा व्यवस्थित आपण अभ्यास करायचा आहे आता आपल्याला याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यावहारिक शब्द स्तबक अभ्यासायचे आहेत तर त्या व्यावहारिक स्तबकांचा आपण आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत धन्यवाद सर्वेभ्यो छात्रेभ्यो नमो नमः विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथम मंडळातील पहिले सुगम संस्कृतम याच्यातील आपण भावमुद्रांचा अभ्यास केलेला होता आणि त्यानंतर संख्या आणि समय तो तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यासण्यासाठी नाहीये आणि त्यानंतर तुम्हाला व्यावहारिक शब्दस्तबक हा वापर शिकायचा आहे म्हणजेच तुम्ही व्यवहारामध्ये दैनंदिन याच्यात कुठल्या प्रकार कुठल्या प्रकारच्या शब्दांचा तुम्ही वापर करत आहात त्याचा या ठिकाणी आपल्याला संस्कृतमध्ये कुठल्या शब्दांना काय म्हटलं जातं हे आपल्याला ज्ञात पाहिजे माहिती पाहिजे आणि म्हणूनच त्यासाठी आपल्याला हा व्यावहारिक शब्दस्तबक या ठिकाणी दिलेला आहे स्तबक याचा अर्थ आहे गुच्छ म्हणजेच एका प्रत्येक याचा सगळ्या ठिकाणातले शब्द हे एकत्र एकत्रितपणे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे ते शब्द आपल्याला जाणून घ्यायचे आहेत सूचना तालिकायाचे चित्रानी चित्राणि शिक्षक शिक्षकस्य छात्र छात्रैः तेषां मेलयन उचित शब्दही करणेय म्हणजे शिक्षकांच्या सहाय्याने आपल्याला त्या शब्दांचं मेल करून ते उचित शब्द आपल्याला सगळे लिहायचे आहेत या ठिकाणी परीक्षेसाठी तुम्हाला कशा प्रकारे दिलं जातील ते पण तुम्हाला सोडून दिलेलं आहे दाखवलेलं आहे आपण ते बघणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला कुठल्या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे प्रथम स्तबक हा आहार हा ओदनम याचा अर्थ आहे भात रोटिका म्हणजेच रोटी किंवा पोळी हा म्हणजेच पापड अवलेह म्हणजे चटणी व्यंजनम म्हणजे लोणचे नवनीतम म्हणजेच लोणी वटकाहा म्हणजेच वडा जलपुरिका म्हणजेच पाणीपुरी जलपूरिका जल म्हणजे पाणी आणि पुरिका म्हणजेच पुरी पाणीपुरी पानक गोलकम म्हणजेच गुलाबजाम सारहा म्हणजेच आमटी पायसम म्हणजेच खीर तांबुलम म्हणजेच पानाचा विडा फल पानियम किंवा पानकम म्हणजेच शरबत अपूपहा पहा म्हणजेच अनारसे लड्डू कहा म्हणजेच मोदक किंवा लाडू शाक्य व्यंजनम म्हणजेच पालेभाजी शाक याचा अर्थ भाजी आणि व्यंजनम म्हणजे पालेभाजी असा हा प्रथम स्तबक म्हणजे स्तबक याचा अर्थ आहे गुच्छ म्हणजे सगळे एकत्र आलेले आहेत आहारातले सगळ्याला कुठल्या कुठल्या शब्दांना काय काय म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे असं आपण प्रथम प्रथम स्तबक हा आहार हा याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आता त्यानंतर आपल्याला द्वितीय स्तबक बघायचा आहे भांडा हा याचा अर्थ आहे चालणी म्हणजे चाळणी कटाह कढई म्हणजेच तवा किंवा पातेले पंडिल तरी चालेल साली म्हणजेच थाळी दरवी म्हणजेच पळी स्पंदन म्हणजे चिमटा वेलनी म्हणजेच बेलन छुरी का याचा अर्थ सुरी शशका हा म्हणजेच पेला किंवा ग्लास घट हा म्हणजेच घागर हा म्हणजे सूप पीठम म्हणजेच आसन किंवा पोळीचं पाठ संभ्राष्टम म्हणजेच तवा किंवा पॅन मथनी म्हणजेच रवी भरणी म्हणजेच घोसाळी किंवा कळशी जिच्याने आपण पाणी भरतो ती अशी भरणी म्हणजेच कोशाळी इथे सगळे चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे थोडक्यात त्यांनी कुठल्या शब्दाला काय म्हणतात संस्कृतमध्ये व्यावहारिक जीवन जगत असताना आपल्याला पण संस्कृतच्या शब्दांचं ज्ञात असले पाहिजे आणि म्हणून ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेले आहेत असं आपण द्वितीय स्तबक हा भांडागार हा याचा आपण अभ्यास केलेला आहे त्यानंतर आपल्याला तृतीय स्तबक हा वस्त्रालय अभ्यासायचा आहे अर्धोरुकम रुकम म्हणजेच हाफ पॅन्ट त्या मुलाने मुलाजवळ लहान मुलाजवळ ती हाफ पॅन्ट चोलक हा याचा अर्थ चोळी युतकम म्हणजे शर्ट शाटिका म्हणजे साडी वेष्टी याचा अर्थ वेष्टी म्हणजेच लुंगी अंचला हा म्हणजेच ओढणी उत्तरीयम म्हणजे उपरणे करवस्त्रम म्हणजेच हातरुमाल स्वेदकहा म्हणजे स्वेटर पादकोशहा म्हणजे पायमोजे उष्णि म्हणजे म्हणजे धोतर प्रोंछहा म्हणजे टॉवेल निचोलाहा म्हणजेच परकर रांग कवम म्हणजे शाल अशा प्रकारे आपण तृतीय स्तबक हा वस्त्रालय हा याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे कुठल्या शब्दाला काय म्हटले जाते ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे सोपे सोपे अगदी हे तीन मार्कासाठीच परीक्षेला हे पण विचारलं जाणार आहे त्याच्यानंतर चतुर्थ स्तबक हा कोशागार हा कोशागार याचा अर्थ आहे बँक बैंक, बँकेत गेलेले आहेत आणि मग त्यानंतर तिथं कुठल्या कुठल्या याला काय काय म्हटलं जात आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगितलंय धनम म्हणजे धन किंवा पैसा धनादेश हा म्हणजे चेक आर्हता म्हणजेच प्राप्त करता गणकहा म्हणजेच मोजणारा स्वदपत्रम म्हणजे एटीएम कार्ड स्वदयंत्रम म्हणजेच एटीएम मशीन न्यासगुप्तिही म्हणजेच ठेव मुद्रा याचा अर्थ चलन कर्गज धनम म्हणजेच कागदी नोटा करगज याचा अर्थ कागदी आणि धनम म्हणजे नोटा नानकम म्हणजेच नाणे परकीय चलनम म्हणजे परदेशी धन डॉलर व्यवस्थापक हा म्हणजेच मॅनेजर लिपिका हा म्हणजेच कारकुन किंवा क्लर्क जनाधिकारी म्हणजेच कॅशियर पंचम स्तबक हा आभूषणालय हा म्हणजेच ते आता सोनाराकडे गेलेले आहेत सोन्याच्या दुकानात ज्वेलर्स गेलेले आहेत आणि तिथं कुठल्या याला काय म्हणतात ते आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अंगल अंगुलीय कम म्हणजेच अंगुठी अंगठी नासाभरणम म्हणजेच नाकात घालण्याचे दागिने मुक्त हार हा म्हणजेच मोत्यांचा हार हेममाला म्हणजेच सुवर्णमाला सोन्याची माळा केयुरम म्हणजेच बाजूबंद कंकणम म्हणजे बांगडी नूपुरम म्हणजे पैंजन कुंडलम म्हणजेच कानातील कुंडल मेखला याचा अर्थ आहे कमरपट्टा कमरपट्टाभरण म्हणजे बिंदी चुडा मनी ही चुडामणी याचा अर्थ आहे केसांमध्ये लावायचं रत्न असतं ते रत्नफूल किंवा शीर्ष फुल मुक्ताजालम म्हणजेच मोत्यांचे दागिने षष्टहा स्तबक हा पर्यटनम यात्रा म्हणजेच प्रवासी यात्रा स्यूत म्हणजेच प्रवासी प्रवासातील बॅग किंवा पिशवी गृहम म्हणजे यात्रा निवासी यात्रिकहा पर्यटक हा म्हणजे यात्रा करणारा पर्यटक हा म्हणजे यात्रा करणारा यात्रा सूत्रधार हा म्हणजेच यात्रेचे नियोजक असा उपहार गृहम म्हणजेच उपहार उपहारगृह म्हणजे हॉटेल्स पारपत्रम म्हणजे पासपोर्ट व्हिसा पत्रम म्हणजे तिकीट यात्रा आस्थापन म्हणजेच यात्रा कार्यालय यात्रा मार्गदर्शक हा म्हणजे यात्रेसंबंधी मार्गदर्शन करणारा रेलयानम म्हणजे रेल्वे विमानपतनम म्हणजे विमानतळ असं हा सहा स्तबक हा पर्यटनम याचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे आता सप्तम हा स्तबक हा रुग्णालय हा याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे चिकित्सालय हा म्हणजेच दवाखाना चिकित्सक हा म्हणजेच डॉक्टर वैद्य स्पंद मापिनी म्हणजेच तेथोस्कोप जे हृदयाचे ठोके मोजणारे यंत्र असतं रक्तदाब यंत्र असतं त्याला स्पंदमापिनी असं म्हणतात रुग्णवाहिनी म्हणजेच अँब्युलन्स रुग्णवाहिका उपचारपट्टिका म्हणजेच उपचारासाठी बांधलेली पट्टी चिकटपट्टी तिला पट्टिका असं म्हणतात तापमापिनी म्हणजेच थर्मामीटर ताप, ताप मोजणारी पट्टी सूच्यौषधम म्हणजे सुईतील औषध परिचारिका म्हणजे नर्स गुटिका म्हणजे गोळी संपुदिका संपुटिका म्हणजेच औषधांची पेटी रुग्ण हा म्हणजेच रोगी औषधम म्हणजेच औषध विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समय आणि वेळ म्हणजेच वेळ आणि संख्या संस्कृतमध्ये कुठल्या संख्येला काय म्हणतात हे तुम्हाला अगोदर या ठिकाणी तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे परंतु या व्यावहारिक शब्दांना दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या शब्दांचा कशा प्रकारे त्या शब्दांना काय म्हणतात याची आपल्याला माहिती नसते आणि म्हणूनच तुम्हाला हे अभ्यासण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये टाकण्यात ता आलेलं आहे स्तबक याचा अर्थ गुच्छ म्हणजे ज्याप्रमाणे फुलांचा गुच्छ असतो त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामधील वेगवेगळ्या वेग शब्दांचं या ठिकाणी आपल्याला गुच्छ असा आलेला आहे सगळे शब्द एकत्रित असे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण अशा प्रकारे प्रथम स्तबकापासून तर सप्तम स्तबकापर्यंत या ठिकाणी याचा आपण अभ्यास केलेला आहे आता त्याच्यावर तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातील ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत मंजूषात हा चित्वा उचित स्तंभे ही लिखत त्यांनी दिलेला आहे बघा कंसामध्ये दिलाय मी इकडे सोडवून दिलंय तुम्हाला खाली त्यांनी कंसात दिलेलं असणार आहे आपल्याला आभूषणालय वस्त्रालय रुग्णालय आणि कोशागार असं दिलेलं असेल आणि खाली सगळे शब्द दिलेले असतील तुम्हाला आणि मग त्या शब्दांचं आपल्याला आभूषणालयामध्ये कोणकोणते शब्द आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे वस्त्रालयात रुग्णालयामध्ये आणि कोशागार हा दिलेला याच्यामधूनच आपल्याला दोन दोन शब्द हे त्यामध्ये लिहायचे आहेत त्यानंतर पुढचं निम्नलिखितानी संस्कृत शब्दाना व्यावहारिक शब्दा व्यावहारिकान अर्थान अवगच्छत आहारामधले शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचं अर्थ लिहायचं आहे मराठीमध्ये जो मी आत्ता तुम्हाला प्रत्येक स्तबकाचा सांगितला तर असा याचा प्रत्येक याचा आपल्याला या ठिकाणी अर्थ लिहायचा आहे हे एक तुम्हाला मी भाषा अभ्यासमधलं सोडून दाखवलेलं आहे आणि आपण ते आपल्या नोटबुकमध्ये हे सगळं लिहून काढायचं आहे प्रत्येक प्रथम स्तबकापासून तर सप्तमहा स्तबकापर्यंत कुठल्या शब्दाला मराठीत काय म्हणतात ते सगळं आपण आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं आहे आणि त्यानंतर हा सगळा केलेला भाषा अभ्यासपातय हा आपल्या नोटबुकमध्ये आपण सोडवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण प्रथम स्तबकातील प्रथम मंडळातील याच्यातला आपण फक्त भावमुद्रा आणि व्यावहारिक शब्द हा याचा आपण या ठिकाणी अभ्यास हा करण्यात आलेला आहे तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद हा